माय चॅनल. जर तुम्ही माझ्या चॅनलवर फर्स्ट टाइम आलेला असाल तर हाय, मी आहे तुमची दोस्त मृण्मयी. आणि या व्हिडिओमध्ये मी सगळ्या बॉलिवूड सेलिब्रिटीजचे ब्युटी सिक्रेट्स फॉलो करणार आहे. हा व्हिडिओ खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे. आणि तुम्हाला पण जर जाणून घ्यायचं असेल की या बॉलिवूडच्या हिरोईन इतक्या फ्रेश, इतक्या सुंदर, त्यांची स्किन इतकी ग्लोईंग आणि इतकी क्लिअर कशी असते, त्यांचे जर सिक्रेट्स तुम्हाला जाणून घ्यायचे असतील, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आता विदाउट वेस्टिंग एनी टाइम, लेट जस्ट गेट स्टार्टेड. पफी पफी झालेला आहे. बट याच्यासाठी माझ्याजवळ एक हॅक आहे आणि ती आपल्या फर्स्ट सेलिब्रिटीने सांगितलेली आहे. सो या व्हिडिओची फर्स्ट सेलिब्रिटी आहे आलिया भट कपूर. आणि तिने आय गेस वोग मध्ये की तिच्या युट्यूब चॅनलवर कुठेतरी एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ती उठल्यावरती आपलं जे चेहऱ्यावरची जी सुजन असते, जो पफीनेस असतो, तो घालवण्यासाठी ती काय करते, एका बोलमध्ये ती पाणी टाकते, त्याच्यामध्ये खूप सगळं आईस टाकते आणि त्याच्यामध्ये फेस असं बुडवते. आणि त्यांनी चांगल्या प्रमाणात डीप पफिंग होतं, जे बरोबर आहे. मी पण स्वतः करायची, पण आता मी बंद केलं, आय डोंट नो का. तर आता मी पण तेच करणार आहे. माझं हे फेस तुम्ही बिफोर बघून घ्या आणि मग आपण बघू की आईस मध्ये आपलं फेस डंक केल्यावरती, बुडवल्यावरती माझ्या फेसचं जे पफिनेस आहे ते गायब होतंय की नाही. सो थांबा, मी पटकन आईस घेऊन येते. तर माझ्याकडे आहे हे आईस आणि पाण्याने भरलेलं भांडं. ऑलराईट, सिपाही रेडी आहे. 1 फ्रेश झाली मी एकदम, झोप पूर्ण निघाली आहे. थँक्यू आलिया दीदी, तुमच्यामुळे माझं हे जे पफिनेस आहे ते गेलं असेल. सो तुम्ही सांगा की काय वाटतंय, पफिनेस गेला आहे की नाही. आणि मला तर माहिती आहे की हे वर्क करते, ट्रिक ही जी आहे. त्याच्यामुळे तुम्ही आता रेट करा की तुम्हाला काय वाटते, ट्रिक वर्क, ट्रिक नाही हॅक, हे रुटीन वर्क केलं आहे की नाही. सो येस, आजसाठी इतकंच. आता आपण भेटू जेव्हा आपण नेक्स्ट सेलिब्रिटीचं काही स्किन सिक्रेट ट्राय करू तेव्हा. बाय दोस्तो, टाइम आहे आपला नेक्स्ट सेलिब्रिटीचा आणि नेक्स्ट सेलिब्रिटी सिक्रेट, ब्युटी सिक्रेटचा. सो आपली नेक्स्ट सेलिब्रिटी आहे मिस जान्हवी कपूर धडक गर्ल. जान्हवी कपूरची स्किन मला खरोखर आवडते, तिची एकदम क्लिअर स्किन आहे आणि मला अशी एकदम ग्लोई स्किन वाटते तिची. आणि ओ माय गॉड, अंबानीच्या शादीमध्ये काय मस्त आउटफिट्स, इतकी सुंदर दिसत होती ती. तर जान्हवी कपूर, मी तिच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ती ग्लोई स्किनसाठी एक फेस मास्क बनवते आणि तो फेस मास्क मी इथे बनवलेला आहे. याच्यामध्ये आहे दही हनी आणि ती बोलली की ती कुठलं पण एखादं फ्रूट घेते. आणि त्या व्हिडिओमध्ये तिने मॅश्ड बनाना घेतला होता आणि म्हणून मी पण इथे मॅश्ड बनानाच घेतला आहे. तर याच्यामध्ये आहे दही हनी आणि मॅश्ड बनाना. तर हे असं काही दिसत आहे. अरे यार, तुम्हाला दिसत नाही आहे, जाऊ द्या, मी तुम्हाला दाखवून देणार. आणि हे लावायचं आहे डिरेक्टली फेसवरती. खरं सांगायचं झालं तर मला हे बघून तर नाही लावा वाटत आहे, बट चांगल्या स्किनसाठी मुली काहीही करू शकतात आणि काहीही लावू शकतात आपल्या फेसवरती. त्यातलीच मी पण एक आहे. सो येस, लेट्स बिगिन. ओ बस, बनाना बनानाचा वास येतोय, बाकी काहीच नाही. ओके, मी हे लावलंय. आता ह्याला मी थोड्या वेळ ठेवते 10 मिनिट आणि मग नंतर हे वॉश करून येते आणि मग तुम्हाला सांगते की मला कसं फील होत आहे. आणि तुम्हीच जज करा की माझी स्किन ग्लो करत आहे की नाही. दोस्तो, मी आली आहे परत. आणि एक गोष्ट होती, तिने ना एक ऑरेंज घेतलं होतं, हाफ ऑरेंज,
आणि त्याला स्क्वीज करून तिने अशी अशी मसाज केली होती. सो बेसिकली त्याने काय होणार, तुमचं जे टॅनिंग असेल ते निघून जाणार. बट टॅनिंगला आपण साईडला ठेवू आणि आपण या जे इन्ग्रेडियंट्स यूज केले होते त्याच्याबद्दल बोलू की ग्लोईंग स्किनसाठी. सो जर तुम्हाला दिसत असेल तर थोडीशी तरी ग्लो करत आहे माझी स्किन. आणि हे बघा, फर्स्ट यूजमध्येच कोणतीच गोष्ट त्याचा इफेक्ट दाखवत नसते, बट माझी स्किन खरोखर थोडीशी सॉफ्ट सॉफ्ट वाटत आहे मला. आणि ग्लोईंगचं म्हणणार तर माझी स्किन जी आहे ती ऑइली आहे आणि माझी स्किन ऑलरेडी अशी ग्लो करते, पण ती ग्लो नसतो ते ऑइल असतं. पण आता मी फेस वॉश करून आली आहे, म्हणजे पाण्याने असं धुवून आली आहे, तर आता ऑइलची तर काही गुंजाईश नाही आहे माझ्या चेहऱ्यावरती. बट तरी पण हे बघा, तुम्हाला थोडंसं ग्लो दिसत असेल. तर थोडंफार तरी वर्क केलं आहे माझ्यासाठी असं मी म्हणते. सो येस, आजसाठी इतकंच. हाय, गुड मॉर्निंग. तुम्हाला माझं फेस एकदम पफी दिसत असेल, सुजलेलं दिसत असेल. त्याचं रिझन हे आहे की मी आता झोपेतून उठली आहे आणि हाच पफीनेस, हे जे फेस आहे हे रिड्यूस करण्यासाठी माझ्याकडे इलाज आहे. आणि माझ्याकडे एक ब्युटी सिक्रेट आहे आणि ते आहे करीना कपूरचं, सगळ्यांची फेवरेट बेबो. तर तिच्या एका मी इंटरव्ह्यूमध्ये, म्हणजे एका आर्टिकलमध्ये असं वाचलं होतं की ती खूप फेस योगा करते आणि तुम्हाला माहिती असेल तिचं जे फेस आहे ते एकदम असं चिझल्ड आहे, टोन्ड आहे असं. सो फेस योगा त्याच्यासाठी खूप हेल्प करतं आणि मग फेस योगा अँटी एजिंगसाठी खूप चांगलं असतं, स्माईल लाईन्स रिड्यूस करण्यासाठी, सगळ्यात इम्पॉर्टंटली हा जो पफिनेस आहे तो घालवण्यासाठी. सो तेच आता मी यूज करत आहे. आणि त्याच्यामध्ये सांगितलं होतं आर्टिकलमध्ये की फेस योगा बाय विभूती अरोरा असं स्पेसिफिक लिहिलं होतं, तर मी तोच इथे व्हिडिओ लावून बसली आहे, तुम्हाला दाखवते. माझ्याकडे दोन फॉर्ममध्ये व्हिडिओज आहे, एक शॉर्ट एक लॉंग. दोनपैकी कुठलं पण एक मी फॉलो करणार आहे. मी पहिले तर शॉर्ट व्हिडिओ बघते, जर तो छोटा असेल शॉर्ट अँड स्वीट तर मग तो करते. आणि फेस योगासाठी मी यूज करणार आहे, फेशियल ऑइल यूज करावं लागतं तुम्हाला, त्याच्यासाठी मी यूज करते हे जॉन्सन बेबीचं ऑइल. तुम्ही कुठलंही फेशियल ऑइल यूज करू शकता, तुमच्याकडे नसेल तर माझ्यासारखं हे बेबी ऑइल यूज करा, काही हार्मफुल नसतं. सो मी हे यूज करणार आहे. आता व्हिडिओ मी सुरू करते. हा पफिनेस घालवायचा आहे दोस्तों आपल्याला. याच्यासाठी काही फेशियल ऑइल लागत नाही. फर्स्ट एक्सरसाइज आहे, हे असं ठेवायचं आणि मी आता तुम्हाला वियर्ड दिसू शकते, मी अजीबाजीब फेस करू शकते, प्लीज इग्नोर करा, तुम्ही योगावर फोकस करा. माझ्या स्माइल लाईन्स गेल्या दोस्तो, काही डिफरन्स दिसला? मी जवान दिसत आहे का? फेस योगा तर झाला आहे, तुम्हाला काही माझ्यात डिफरन्स वाटत आहे का? मी एकदम जवान झाली आहे का? माझं पफिनेस गेला आहे का? आय डोंट नो, मला माहिती नाही, तुम्ही जज आहे, तुम्ही डिसाईड करा. बट आतासाठी इतकंच. आपली करीना कपूरचं हेच होतं ब्युटी सिक्रेट फेस योगा, दॅट्स इट फॉर नाव. आपली या व्हिडिओची नेक्स्ट सेलिब्रिटी आहे, जी माझी मोस्ट फेवरेट आहे आणि जी बाय द वे रिसेंटली मम्मी बनली आहे. मी तुम्हाला हिंट दिली आणि आय गेस तुम्ही गेस केलं असेल. सो ती आहे दीपिका पादुकोण. तर दीपिका पादुकोण मला ओव्हरऑल खूप आवडते आणि मग तिची स्किन तर खूपच जास्त आवडते. आणि तिची ब्युटी सिक्रेट जाणून घ्यायची माझी खूप मनापासून इच्छा आहे आणि फॉलो करायची पण इच्छा आहे. तर ती साऊथ इंडियन आहे. सो तिच्या मी एक वोकच्या आर्टिकलमध्ये वाचलं होतं की ती खूप जास्त असं कोकोनट ऑइल वगैरे यूज करते, कारण की ती साऊथ इंडियन आहे, मेक सेन्स केसांसाठी वगैरे. बट त्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट होती की ती ना खूप जास्त फेस मिस्ट यूज करत असते आणि म्हणजे थ्रू आउट द डे ती कधी पण असं तोंडावरती स्प्रे करते आणि मग ते ग्लोईंग स्किनसाठी फ्रेश. तिची नेहमी, तुम्ही बघितलं असेल की तिचं कधीच फेस तुम्हाला डल दिसणार नाही, तिचं फेस नेहमी फ्रेशच असतं. तुम्ही कधीही बघा, कुठलं पण तिचा इंटरव्ह्यू बघा, काही पण बघा, ती एअरपोर्ट वरून पण एवढी थकून हारून जाते तरी पण तिचा फेस एकदम फ्रेश असतो. आणि आय गेस त्याचाच राज आहे हे फेस मिस्ट. आणि मला पण फेस मिस्ट यूज करायला खूप आवडते, बट ॲज अ फेस मिस्ट मी यूज करत असते हे
ग्लुकोज वॉटर. तर मी पण जेव्हा पण मला टायर्ड फील होते ना तेव्हा मी कधी पण असं स्प्रे करून घेते आणि एकदम फ्रेश फील होतं त्यांनी आणि तुमची स्किन पण छान राहते आणि रोज वॉटर त्यांनी तुमच्या स्किनला काहीच हार्म नाही होत. तर हे तर मी स्वतः पण करते बट अजूनपर्यंत दीपिकासारखी ग्लो आणि स्किन तर माझी झाली नाही आहे. ऑफकोर्स ती त्याच्या बदली अजून खूप काही गोष्टी करते बट आता मी आता मी स्प्रे करणार आहे हे मिस्ट. एकदम असं इन्स्टंटली असं फ्रेश फील होतं आणि हेच होतं दीपिका पादुकोणचं ब्युटी सिक्रेट. म्हणजे अजून तिचे सिक्रेट्स असतील बट हे पर्टिक्युलर मला फॉलो करावं वाटलं कारण की हे स्वतः मी पण फॉलो करते. होपफुली दीपिका पादुकोण सारखी माझी पण स्किन ग्लो करणार. आणि येस आय गेस दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. मला तर हा व्हिडिओ बनवताना खूप मजा आली आणि आय होप तुम्हाला पण हा व्हिडिओ बघताना तेवढीच मजा आली असेल. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तुम्ही जर हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल त्यासाठी खूप 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 थँक्यू. आता आपण भेटू माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय दोस्तों.